नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे आहे स्कॅम। स्कॅम म्हणजे काय आहे? गाड्यांच्या रिलेटेड जो स्कॅम केला जातो की जे आपल्याला फसवणूक केली जाते, तर त्या विषयावर आज आपण या व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे की ज्या प्री ओन लक्झरी कार असतात त्यामध्ये केला जाणारा जो स्कॅम आहे, तर त्या विषयावर आपण आज बोलणार आहोत। त्या प्री ओन कार मध्ये आपल्याला कसं फसवलं जातं, कसं त्यामध्ये स्कॅम केला जातो, ते आपण मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। माणसं काय करतात की मेहनतीने खूप पैसे वगैरे कमवतात आणि मग नवीन कार घेण्या लक्झरी नवीन कार घेण्याचा त्यांच्याकडे पैसे इतके नसतात, त्याच्यामुळे काय करतात की सेकंड हँड लक्झरी कार घ्यायला जातात। एवढे मेहनतीने जमवलेले पैसे जे असतात त्या पैशाने लक्झरी कार घ्यायला जातात। तर आपल्याकडे पुणे मुंबई अशा ठिकाणी बरेचसे लक्झरी कारचे शोरूम किंवा डीलर्स आपल्याला अवेलेबल करून देतात कार्स। बऱ्याच साऱ्या मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू या आणि जॅग्वार अशा प्रकारच्या ह्या लक्झरी कार आपल्याला मिळतात डीलरकडे सेकंड हँड यूज। तर प्री ओन कार म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो। प्री ओन कार म्हणजे ज्या गाड्या लक्झरी गाड्या असतात त्या काही लोक थोड्या दिवसांनी विकतात, तर त्या आपल्याला सेकंड ओनर किंवा थर्ड ओनर किंवा काही जुन्या गाड्या असतील त्या फोर ओनर सुद्धा मिळतात। तर ज्या सेकंड हँड गाड्या किंवा त्या म्हणजे आधी कोणीतरी वापरलेल्या गाड्या ज्या कमी पैशात आपल्याला मिळतात तर त्याला प्री ओन कार म्हणतात। आणि त्या गाड्यांचं आपल्या इथे मार्केट तर खूपच आहे। मुंबई पुणेमध्ये बरेचसे डीलर आहेत ते या गाड्यांमध्ये डील करतात आणि बरेचसे शोरूम सुद्धा आहेत ते या गाड्यांमध्ये आपल्याला डील करतात। तर प्रत्येक डीलर हा सारखा नसतो हे एक तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक डीलर जो असतो जो आपल्याला मिळणार डीलर मिळतो, समजा आपण एखाद्या डीलरकडून गाडी घेतोय तर प्रत्येक डीलर जो असतो तो सारखा असेल असंच नसतं, प्रत्येक वेगवेगळा। आणि डीलरची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एखादा डीलर आहे तो दुसऱ्या डीलरबद्दल कधीच चांगली गोष्ट सांगत नाही, तो नेहमी काही ना काही ते त्या डीलरची वाईट गोष्टच सांगतो। आणि आपल्याला आपण एक असा डीलर चूज करायचा आहे की जो विश्वसनीय असेल। आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्री ओन गाड्या असतात त्यामध्ये स्कॅम हा कसा पकडायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आणि स्कॅम केलेला कसा ओळखायचा आणि तो स्कॅम कसा ओळखायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा। एक असते नॉर्मल कार आणि एक असते लक्झरी कार। नॉर्मल कार म्हणजे काय आलं, वॅगनर, आल्टो किंवा अशा छोट्या मोठ्या ज्या कार आहेत त्यांना नॉर्मल कार होतात। आणि लक्झरी कार ह्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, जॅग्वार अशा प्रकारच्या लक्झरी कार असतात। तर तुम्हाला नॉर्मल कार मधला स्कॅम जो केलेला असतो तो आपल्याला लगेच ओळखता येतो। समजा त्याची व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याची सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवीन। सर्वात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे की जो लक्झरी कार मध्ये आणि नॉर्मल कार मध्ये सुद्धा स्कॅम केला जातो तो म्हणजे आहे की किलोमीटरचा। किलोमीटर हे बॅक केले जातात। ते कसं आहे की प्रत्येक डीलर किंवा प्रत्येक जो गाडी विकणारा किंवा असतो तो असं करत नाही, प्रत्येक गाडीबद्दल असं नाही करत, पण काही गाड्या समजा 1 लाख 2 लाख किलोमीटर एवढं चालले असतील तर त्या गाड्यांचे किलोमीटर हे बॅक केले जातात। तर लक्झरी कारमध्ये असं काही लोक बोलतात की जर केलं किलोमीटर बॅक केलं तर ते लगेच पकडण्यात येतं, तर तसं काहीच होत नाही। तर लक्झरी कारचं कसं असतं की जी लास्ट सर्व्हिस आहे त्याच्या पुढचे जे किलोमीटर आहेत ते आपल्याला दाखवले जातात, पण त्याच्या मागचे जे किलोमीटर असतात ना ते दाखवले जात नाही। आणि लक्झरी कारमध्ये किलोमीटर बॅक करणं थोडंफार कठीणच असतं, तर ते काही लोक काय करतात कोडिंगच्या माध्यमातून ते किलोमीटर जे मागे करतात बॅक करतात, हा एक त्याचा स्कॅम केला जातो किलोमीटरच्या बाबतीत लक्झरी कारमध्ये। किलोमीटरचा जो स्कॅम आहे तो पकडणं थोडंफार अवघडच असतं, कारण किलोमीटर लक्झरी कारमध्ये जे पकडणं थोडंफार अवघड असतं। आणि आता आपण येऊया दुसऱ्या पॉईंटकडे। तर दुसरा पॉईंट जो आहे तो आहे की आपल्याला समजा आपण एखाद्या डीलरकडे गेलो तर मग ते काय होतात, डीलरकडे गेलो त्यांना विचारलं सर ही किलोमीटर गाडी किती रनिंग झालेली आहे, तर ते आपल्याला काय सांगतात की ही गाडी चाललेली आहे 55,000 miles। हे आपल्याला कधी किलोमीटर मध्ये सांगत नाही लक्झरी कारचं, हे आपल्याला सांगतात की 55,000 miles चाललेली आहे सर तुमची गाडी, असं एकदम हळूवार आपल्याला पटेल असं बोलतात आवाजामध्ये। आणि जर ती गाडी आपण माइल्स चे जर किलोमीटर मध्ये कन्वर्ट केले तर ती गाडी आपल्याला 80,000 ते 85,000 इतकी चाललेली असते, पण डीलर लोक हे किलोमीटर मध्ये कधीच तुम्हाला सांगत नाही की ही गाडी सर इतकी किलोमीटर चाललेली आहे लक्झरी, मेन म्हणजे लक्झरी कारचं। तर हा एक त्याच्यात स्कॅम केला जातो। आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे सर्व्हिस रेकॉर्डचा। समजा आपण आता गाडी डीलरकडे खरेदी करायला गेलो लक्झरी कार आणि मग डीलर आपल्याला बोलतो की सर्व्हिस या गाडीची झालेली आहे,
समजा आपण त्या गाडीचा सर्व्हिस रेकॉर्ड मागितला तर तो डीलर आपल्याला पूर्ण गाडीपासून तो सर्व्हिस रेकॉर्ड देत नाही, तो फक्त आपल्याला याच्या आधीचा सर्व्हिस रेकॉर्ड जो असतो तो दाखवतो. आणि काही डीलर जे आहेत ते सर्व्हिस रेकॉर्ड सुद्धा फेक दाखवतात, पण काही डीलर जे आहेत ते त्यांच्याकडे पूर्ण लिस्टनुसार रेकॉर्ड लिहिलेला असतो, ते आपल्याला पूर्ण रेकॉर्ड देतात. असा सर्व्हिस रेकॉर्डचा सुद्धा एक स्कॅम आहे. म्हणजे काय असतं, गाडी बरीच चाललेली असते पण कधी सर्व्हिसच केलेली नसते, हा एक स्कॅम त्या गाडी त्या लक्झरी कारमध्ये, प्री ओन लक्झरी कार ज्या असतात त्यामध्ये केलेला जातो. समजा आपण डीलरला बोललो की आम्हाला गाडीचा सर्व्हिस रेकॉर्ड पाहिजे, तर मग तो डीलर काय बोलतो माहितीये का, हा माझ्याकडे हा इतका इतका रेकॉर्ड आहे, आता बाकीचा रेकॉर्ड पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीमध्ये जाऊन गाडी चेक करून घ्या. आणि मग समजा आपण कंपनीमध्ये जायला निघालो तर डीलर आपल्याला एक गोष्ट सांगतो की समजा तुम्ही कंपनीमध्ये गेले तर तुम्हाला या गाडीमध्ये 100 प्रॉब्लेम्स किंवा इरोर वगैरे सगळे दिसतील. आणि मग त्याच्यानंतर कंपनीमधून आपल्याला पूर्ण काटा मारला जातो. त्यामुळे काय डीलर काय बोलतो की तुम्हाला खर्च वगैरे होईल कंपनीत जा चेक करायला, अजून बरेचसे प्रॉब्लेम्स दाखवतील, खोटे प्रॉब्लेम्स दाखवतील जेणेकरून तुम्ही गाडी घेऊ, असं हे डीलर सांगतात. पण तसं खरं तर नसतं. तर ते मग डीलर काय करतात, ह्या आपल्या व्हिडिओचा चौथा मुद्दा आहे तो, म्हणजे की डीलर काय करतात माहितीये का, की त्यांचा जो मॅकॅनिक असतो डीलरचा, असा एकदम सिम्पल मध्ये बोलतो, हा सर माझा एक मॅकॅनिक आहे, त्या मॅकॅनिकला तुम्ही ही गाडी दाखवा, त्याच्याकडून चेक करून घ्या, तो तुम्हाला सर्व काही या गाडीमध्ये सांगेल आणि या गाडीमध्ये एकही प्रॉब्लेम नाही. तर खरं तर काय असतं माहितीये का, की तो जो डीलर आहे त्यांनी त्या मॅकॅनिक कडनंच ते गाडी रिपेअर किंवा काही चेंज वगैरे करायचे असेल किंवा पार्ट वगैरे नवीन टाकायचं असेल तर तो त्या मॅकॅनिक कडनंच टाकलेला असतो. समजा आपण त्या डीलरने सांगितलं की सर हा या मॅकॅनिककडे जा तुम्ही आणि गाडी चेक करून घ्या, तर आपण ती गाडी घेऊन गेलो त्या मॅकॅनिककडे, तर मॅकॅनिक आपल्या लगेच ओळखतो ती गाडी की हा हे आपण केलेली आहे, आणि तो डीलर आणि ते कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तर ते मॅकॅनिक काय बोलतो, हा सर काय एक नंबर गाडी घेतलं तुम्ही, अशाच प्रकारची A1 कंडिशन मध्ये गाडी आहे, डोळे मिटून घ्या, असं हे मॅकॅनिक सांगत असतो आपल्याला. तर मग काय असं, हा एक स्कॅम आपल्यासोबत केला जातो, तो म्हणजे की मॅकॅनिक आहे ना त्यांचा, ते एकमेकाशी कनेक्ट असतात, पण सगळे डीलर असं करत नाही असं नाही, काही डीलर जे आहेत सर्व जास्तीत जास्त डीलर हे असंच करतात, काही ना काहीतरी स्कॅम हा चालूच असतो. आणि तो मॅकॅनिक आपल्याला सांगतो की हा सर गाडी एक नंबर आहे, तुम्ही घेऊन टाका बिंदास, तर हा एक स्कॅम आपल्यासोबत केला जातो. तर मग मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की तुमच्या समजा ओळखीचा वगैरे कोण मॅकॅनिक असेल तर त्याला तुम्ही घेऊन जा, जो विश्वसनीय असेल, ज्याला त्या लक्झरी कारमधला जास्त माहिती असेल, की तो लगेच काही प्रॉब्लेम असेल किंवा इरोर एखादा येत असेल तर तो जो तुम्हाला दाखवून देईल, असा एक मॅकॅनिक घेऊन जा तुम्ही आणि या स्कॅम पासून वाच. आपण गाडी घेताना काय करा की जे इरोर असतील ते चेक करून घ्या, कारण काय असतं प्रत्येक डीलर हा सारखा नसतो, मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलेला आहे. आणि काय होतं की जे डीलर असतात ते त्यांच्याकडे खूप सारे इन्स्ट्रुमेंट असतात, त्याच्यामुळे जे काही इरोर वगैरे असतात ते सुद्धा ते कोडिंगच्या माध्यमातून ते घालवून टाकतात. तर हे तुम्ही नीट चेक करून घ्या, एक असा मॅकॅनिक न्या की तो सगळं काढू शकेल त्या गाडीमधलं आणि पूर्ण गाडी चेक करू शकेल. त्यानंतर आहे गाडीचा गेअरबॉक्स. गेअरबॉक्स हा ऑटोमॅटिक असतो, कारण लक्झरी गाड्या जर बघितल्या आपण तर लक्झरी गाड्या मला तर वाटतं मॅन्युअल गेअरबॉक्स येत नाही, तर ऑटोमॅटिक गेअरबॉक्स मिळतो आपल्याला या गाड्यांमध्ये. तो गेअरबॉक्स असतो तो तुम्ही या गाड्यामध्ये नीट चेक करून घ्या, कारण काय असतं काही जे गेअरबॉक्स असतात, म्हणजे बऱ्याचशा गाड्यांमध्ये असं होतं की तो जर्कनेस असतो त्या गेअरबॉक्समध्ये, तो जर्कनेस आपल्याला लगेच फील होतो. काय होतं म्हणजे काय असतं की ऑटोमॅटिक गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी बोलल्यावर की गेअर आहे ते ऑटोमॅटिक शिफ्ट होणार, बरोबर. त्याच्या त्यामुळे काय होतं की जो गेअर असतो, समजा आपली पहिल्या गेअरला गाडी आहे, ती दुसऱ्या गेअरला जाण्यासाठी मॅन्युअलला कसं आपण डायरेक्ट टाकू शकतो, पण ऑटोमॅटिकला ती परफेक्ट त्या ह्याच्यानुसार ऑटोमॅटिक ती दुसऱ्या गेअरवर शिफ्ट होते. तर काय होतं, समजा आपण दुसऱ्या गेअरवर टाकत असू तर तो जर्क होतो, म्हणजे थोडसा हिसके देते गाडी, असं हिसके वगैरे देते. हे आपल्याला समजा 10-15 किलोमीटर गाडी चालवली तर समजून येत नाही, तर आपल्याला जर तुम्ही लक्झरी गाडी घेत असाल तर कमीत कमी 50-60 किलोमीटर गाडी चालवा आणि त्याच्यामध्ये गेअरबॉक्स आणि इंजिन हे दोन्ही चेक करून घ्या, कारण पिकअप किंवा गेअरबॉक्स क्लचपेटचा प्रॉब्लेम असतो काही गाड्यांमध्ये. आणि मेन तर काय, आपण गेअरबॉक्स आणि इंजिन हे खोलून बघू शकत नाही की काय काम वगैरे आहे किंवा खराब आहे, हे आपण खोलून चेक करू शकत नाही. त्यामुळे चालवून, आणि एक असा माणूस नाही की रिनॉल्ड माणूस नाही की त्या गाड्यांमधलं सगळं एकूण एक त्याला माहीत असेल, तसं मर्सिडीज BMW आणि ऑडीचं इंजिन चेक करणं म्हणजे काय असतं की इंजिनचं काम वगैरे केलंय हे चेक करणं थोडं
खूप कठीण असतं, कारण समजण्यात येत नाही लगेच. आणि एकदा सिक्स सिलेंडर इंजिन असतं ते, त्याच्यामुळे काय गिअर जर इंजिनचं काम वगैरे केलं हे समजणं थोडं कठीणच असतं. तर मेकॅनिक असा ना की जो तुम्हाला सगळं नीट सांगेल, म्हणजे त्याला माहीत पडेल लगेच गिअरबॉक्स मध्ये जर्क वगैरे आहे, किंवा काय लोक लोकल गिअरबॉक्स टाकून देतात, हल्ली तो सुद्धा स्कॅम गाडीमध्ये केला जातो, किंवा इंजिनचे जे पार्ट्स आहेत ते सुद्धा लोकल टाकून देतात. मी तुम्हाला पार्ट्स बद्दल, पार्ट्सचा जो स्कॅमिंग आहे त्याबद्दल मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर असा हा गिअरबॉक्सचा स्कॅम आहे, तो तुम्ही नीट चेक करा. 50 ते 60 किलोमीटर कमीत कमी गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या, अशा प्रकारचा हा स्कॅम गिअरबॉक्स मध्ये. चला तर आता आपण येऊया लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कडे, तो म्हणजे आहे जो स्कॅम केला जातो आपल्याकडे, तो म्हणजे आहे की गाडी ऍक्सिडेंटल. तर आता ऍक्सिडेंटल गाडी ओळखणं हे लक्झरी कारमध्ये सुद्धा थोडं कठीण असतं, आपल्या नॉर्मल कारमध्ये लगेच ओळखण्यात येतं. तर लक्झरी कारमध्ये समजा आपल्याला ऍक्सिडेंटल गाडी ओळखायची असेल, तर आपली जी डोर बिडिंग असते, तर त्या बिडिंग मध्ये आपल्याला ते मार्क होल केले असते त्याच्यानुसार ओळखू शकतो. मी तुम्हाला नंतर एक व्हिडिओ बनवणारच आहे काही दिवसांनी, त्याच्यामध्ये दाखवणार आहे की ऍक्सिडेंटल गाडी कशी ओळखायची. आणि काय असतं की बोनेट समजा आपण उघडलं, तर बोनेटमध्ये एक आपली समोर अशी पट्टी असते, तर त्या पट्टीनुसार त्या पट्टीला बघून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की ऍक्सिडेंटल आहे. किंवा मग एक अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे, तो म्हणजे काचेचा. तर काय होतं, काही ठिकाणी लोक काचेला अशी फुटते काच नुसती, तर मग लोक चेंज करतात. पण काही ठिकाणी काय होतं, ऍक्सिडेंटलमुळे काच फुटते. तर त्याच्यावर एक मला वाटतं गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग इयर जे असतं, त्या ते इयर त्या काचेवर लिहिलेलं असतं. आपण त्या काचेच्यावर, किंवा आपली समजा बीएमडब्ल्यूची गाडी असेल, तर बीएमडब्ल्यूच्या गाडीला वेगळे काचेचं जे नाव आहे, काय ते नाव आहे काचेचं, त्या ओरिजिनल ग्लास जी आहे बीएमडब्ल्यूची, तर ते नाव जे आहे ते चेक करायचं की आहे की नाही. आणि त्याच्यानंतर डोर बिडिंग्स, किंवा मग खालून चेक करायची, खाली चेसीला वगैरे चेक करायची, किंवा मग थोडी गाडी चालवून बघायची. 50 किलोमीटर आपण जवळजवळ चालवून टेस्ट ड्राईव्हला, तर त्यावेळी बघायचं की गाडी काय व्हायब्रेट वगैरे करते का, किंवा हलते का इकडे तिकडे, हे वगैरे चेक करून आपल्याला ऍक्सिडेंटचा स्कॅम ओळखता येऊ शकतो. समजा ऍक्सिडेंटल गाडी असेल, तर ती तुम्ही मेकॅनिकला दाखवली, तुम्ही मेकॅनिक घेऊन जा, आणि मेकॅनिकला जर दाखवली गाडी, तर तो तुम्हाला लगेच ओळखून देऊ शकतो की ही गाडी बाबा ऍक्सिडेंटल आहे, ही घेऊ नका. आणि ऍक्सिडेंटल गाडींचा एक मेन काय असतं माहितीये का, की त्या गाड्या ज्या आहेत त्या खूप लो प्राइस मध्ये आपल्याला विकल्या जातात. म्हणजे समजा आता बीएमडब्ल्यूज म्हटलं, तर आता 2012-13 गाडी आपल्याला 5-6 लाखामध्ये मिळते. तर ती जर गाडी असेल, तर ती ऍक्सिडेंटल असू शकते, किंवा त्या गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम, इंजिनचा प्रॉब्लेम, गिअरबॉक्स प्रॉब्लेम, हे काहीतरी असू शकतं. तर तुम्ही गाडी घेताना घाई गडबड अजिबात करू नका, गाडी पूर्ण चेक करून घ्या, वेळ द्या त्या गाडीला, पूर्ण एका मेकॅनिक, तुमच्या मेकॅनिकने टेस्ट करा. कारण डीलरचे मेकॅनिक जे असतात ते त्यांचे कनेक्टेड असतात, ते त्यामुळे कधीच तुम्हाला काही चुकीचं सांगत नाही. आणि एक डीलर हा दुसऱ्या डीलर बद्दल नेहमी वाईट बोलत असतो. तर काही स्कॅम हे ऍक्सिडेंटल किंवा इंजिन, गिअरबॉक्स आणि किलोमीटर्स हे आपल्या माइल्स मध्ये सांगितले जातात. तर हे काही स्कॅम आहेत त्या या लक्झरी कारमध्ये, प्रिओन कारमध्ये हे जे स्कॅम केले जातात ते मी तुम्हाला आता सांगितले. आणि काय असतं, लक्झरी कार हे असतात ना, या डीलर काय करतात की जरा जरी स्क्रॅच वगैरे किंवा जरा जरी डेंट पडला तर लगेच पेंट करून घेतात, आणि तो पेंट असा मॅच करतात की तो आपल्याला ओळखता येत नाही, जवळून असा ओळखू शकत नाही. तर आणि हे प्रत्येक डीलर असं करतात की गाडी आपल्या जो घेणारा असेल त्याला एकदम टकाटक गाडी बनवून देतात, पेंट वगैरे, बंपर वगैरे पेंट करतात, आणि मग गाडी एकदम A1 कंडिशनला बनवून देतात. जेणेकरून काय होतं, आपण काय होतो की समजा आपण नवीन असो, आपण आपल्या घरात सर्वात पहिली गाडी घेणार असो लक्झरी कार, तर आपण जातो गाडी बघतो, बाहेरून तर गाडी खूप चांगली आहे, आणि पण आपण आतून वगैरे चेक नाही करत, किंवा इंजिन गिअरबॉक्स चेक न करता तसे डील घेतो आणि जातो. आणि त्या गाडीचे काही तर पेपर सुद्धा क्लिअर नसतात, गाडीवर फाईन मारलेली असते, ते सुद्धा चेक करून घ्या. त्याच्यानंतर इन्शुरन्स असतो गाडीचा, हे सुद्धा चेक करू. कारण तुम्ही डील करता, समजा 10 लाखाला गाडी झाली फिक्स, 10 लाख झाले, पण मग नंतर मग ज्यावेळी गाडीची डिलिव्हरी घ्यायला जातात त्यावेळी डीलर बोलतो की सर गाडीचा इन्शुरन्स संपला, इन्शुरन्सचे 20,000 रुपये द्या, नंतर पॉलिसी संपले त्याचे द्या पैसे, त्याच्यानंतर गाडीवर फाईन आहे ती रिकव्हर करण्यासाठी, त्याच्यानंतर ट्रान्सफरसाठी, असे खूप सारे पैसे. आणि हा स्कॅम ह्यामध्ये आपले पैसे ऍड होत जातात, जवळजवळ बरेचसे पैसे आपल्याला जास्त द्यावे लागतात ह्यामुळे. तर ते सुद्धा एक लक्षात ठेवा तुम्ही गाडी घेताना. आणि डीलर हा सारखा नसतो, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतच आलेला आहे.
प्रत्येक डीलर हा चांगला असेलच असं नाही. तुम्ही असा डीलर चॉईस करा की जो तुम्हाला चांगले डील देईल, चांगली गाडी देईल आणि खूप सारं असं चांगलं. तुमची गाडी लग्झरी कार असेल आणि प्री ओन म्हणजे सेकंड ओनर किंवा थर्ड ओनर, आणि समजा गाडी थर्ड ओनर वगैरे असेल तर प्राइस रेंज तुम्ही ऍडजस्ट नीट करून गाडी चेक करून गाडीसाठी वेळ द्या. गाडी पूर्ण चेक करा तुमच्या मेकॅनिकला घेऊन. अशा प्रकारे पूर्ण गाडी चेक वगैरे केल्यानंतर डील फायनल करा हे मी तुम्हाला एक लास्टला जाता जाता सांगून जात आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तर मी या व्हिडिओमध्ये कोणाला असं डीलरला वगैरे पॉइंट आउट नाही केलं, कारण काय प्रत्येक डीलर हा सारखा असं मी तुम्हाला मागे सुद्धा सांगतच आलो. तर मला ही माहितीचे हे जे स्कॅम केले जातात हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ह्यासाठी मी ही व्हिडिओ केली आहे. त्याच्याबद्दल मला काही फरक नाही, म्हणजे डीलर बद्दल काही मला घेणं देणं नाही आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि समजा तुम्हाला नॉर्मल कार बद्दल नॉर्मल कारचे जे स्कॅम आहेत त्याबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ऍक्सिडेंटल गाडी कशी ओळखायची हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्टे ट्यून, बाय बाय.